सुकापूर येथील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते प्रमोद भगत यांचा वाढदिवस शुक्रवारी सामाजिक उपक्रम राबवत साजरा झाला. वाढदिवसानिमित्त त्यांच्या मार्फत अन्नदान करण्यात आलं. यावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रमोद भगत यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. भारतीय जनता पार्टी सुकापूर यांच्या वतीनं स्वर्गीय मधुशेठ विठ्ठल भगत यांच्या स्मरणार्थ प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी अन्नछत्राचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार सुकापूर येथील भाजपचे युवा नेते प्रमोद भगत यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आलं. यावेळी प्रमोद भगत यांना वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. तर या इथे अन्नछत्राची सुरुवात आजच्यापासून होणार आहे आणि प्रत्येक आजच्यापासून महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी या इथे अन्नछत्र करण्यात येणार आहे. गरिबांना आणि गरजूंना अन्न दान करणं हे नेहमीच सध्या आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र आणि महत्वाचं असं कार्य असं समजलं गेलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये विशेषतः ज्यावेळेला या इथे माणसाच्या हातातून रोजगार हा हिरावला गेलेला आहे किंवा जो काही हातात आहे तो अत्यंत कमी स्वरूपामध्ये राहिलेला आहे अशी स्थिती राहिलेली असताना मग त्यावेळेला या सर्व गरिबांना इथे आधार देणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जर माणूस इथे एखादा माणूस हा स्वतःच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी मोठं झालं काहीतरी दंगलराज करण्यापेक्षा आणि त्याच्याबरोबर किंवा या इथे जो जर असता काही समाजाला त्रास होईल अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जर इथे समाजाला उपयोगी अशा प्रकारचं आणि जे एक संत मोठ्या काळापर्यंत संत इथे समाजाला इथे सध्या आधार देणारा असेल एक आधारवड म्हणून सध्या इथं साबित होणार आहे असं संत जर अन्नछत्र चालू करत असेल तर त्यासाठी इथे आपण सर्वांनी प्रमोद भगतजी यांचा या इथं अभिनंदन हे करणं आवश्यक आहे असं मला इथं वाटतं. खरंतर सध्या चांगल्या प्रकारचं त्यांनी इथे कार्य त्यांनी चालू केलेलं आहे. त्यांना त्यांचं कार्य हे मला चांगल्या प्रकारे मला माहिती आहे. नेहमी समाजासाठी ते धडपडत असतात. या इथे सुखापूर असेल किंवा रविपूर असेल या इथे तरुणांच्या साठी त्याचबरोबर समाज उपयोगी असे नेहमीच कार्य त्यांचे चालू असतात. आणि या इथे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणखी त्याचं काम हे सध्या आणखी वाढेल आणि त्यांच्या नेतृत्वाला इथे धडा भेटेल अशा प्रकारची अपेक्षा मला इथे वाटत आहे. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी इथं शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसासाठी मी त्यांना पुन्हा एकदा त्यांचं अभिषेक करतो. धन्यवाद. आज खऱ्या अर्थानं एक चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित त्या ठिकाणी प्रमुख वगैरे ठेवलेला आहे. आपल्याला माहित आहे का आपली संस्कृती काही लोकांची अशी आहे की वाढदिवस बोला का दोन दिवस तयारी डीजे पासून सुरुवात होते ते संध्याकाळी बोकडापर्यंत कोंबड्यापर्यंत कमीत कमी ती चालू असते. तुम्ही एक चांगलं काम या निमित्ताने खरं आधार घेतलेलं आहे की आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ तुम्ही जे गरोगरीबाला भोजन देणार आहात अन्नदानासारखं तिचं पुण्य नाही आणि ते पुण्य पदार पाडण्यासाठी तुम्ही एक इच्छा प्रकट केली. ही इच्छा तुम्ही प्रकट केलेली आहे की अशी शेवटपर्यंत तुम्ही सर्व जास्तीत जास्त लोकांना कसं भोजन देता येईल त्या पद्धतीने तुम्ही भोजन करा. राजकारणामध्ये तुम्ही आता उतरलेले आहात खऱ्या अर्थानं त्याच्यामुळे आपला पक्ष कसा वाढेल हे सुद्धा आपण बघणं गरजेचं आहे. या माध्यमातून म्हणून आमच्या सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही 100 वर्ष जगा आणि प्रत्येक वाढदिवसाला आम्हाला येण्याची संधी द्या अशा पद्धतीने साईबाबांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.